दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या शहरात गाई तस्करींचे प्रमाण चांगलेच वाढले, त्यातच नाशिकच्या इंदिरानगर मधून 12 गायींची सुटका करण्यात आली। इंदिरानगर पोलिसांनी या गायींची सुटका केली। लष्कराच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडवर शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी छापा टाकून पोलिसांनी कत्तलीच्या इराद्याने आणलेल्या 12 गोवंशांची सुटका केली। या प्रकरणी कयूम रशीद शेख उर्फ बबलू कुरेशी, नासिर कयूम शेख यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यात सुमारे 1,35,000 रुपये किमतीच्या 7 गायी आणि 5 गोऱ्यांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त जनावरांचे मांसही मिळून आलेत। या कारवाईत 2 चारचाकी, दुचाकी, लोखंडी, धारदार, पाते, कुऱ्हाड, लोखंडी, टोचे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस हवालदार महेश पारनकर, मंसूर शेख, प्रवीण पगारे, शाळीग्राम झिरवाळ, सागर परदेशी, जावेद खान, अमजद पटेल, दीपक पाटील, भागवत शिर्के, राजाराम बाळनोत, वसंत ढगे, प्रकाश नागरे, विशाल पाठक यांनी ही कारवाई केली। दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायी कत्तलीच्या घटना वाढताना दिसून येत आहे। यावर आता इंदिरानगर पोलीस कसा आळा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।